निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय संपादन करीत आपला सरपंच निवडला आहे. अतिशय अटीतटीच्या झालेल्या वालूत ग्रामपंचायतीचे निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार समाधान पोपळे हे सरपंच पदासाठी निवडणुकांच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी राबवलेली प्रचार यंत्रणा आणि गावकऱ्यांनी दाखवलेला त्यांच्यावरील विश्वासाच्या जोरावर समाधान पोपळे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी ठरले. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर समाधान पोपळे यांना वालूच्या जनतेने सरपंच पदाचा मान दिला. हा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. मेढा, कुढाळ आणि वालूत गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यापुढे गावकामाचा गाडा हाकण्यासाठी समाधान पोपळे सरपंच पदाच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मदतीने गावाचा विकास निश्चित करतील यात शंका नाही. व्हीएम न्यूज मराठीतर्फे त्यांचे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आज वालूत ग्रामपंचायत 2017 निवडणूक आज इथे पार पडली आणि या ग्रामपंचायतीवर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या विचाराने आणि त्यांच्या संपर्कात त्यांच्या याच्यावर आज वालूत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलेला आहे. आणि या ठिकाणी पूर्वीपासून शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं विकासासाठी खूप मोठं योगदान वालूतसाठी राहिलेलं आहे आणि इथून पुढं पण खूप मोठ्या प्रमाणात विकासाची दिशा देतील आणि आम्ही पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे. आज जावली तालुक्यातील 10 ग्रामपंचायती ह्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढवल्या गेल्या आणि राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळं या जावली तालुक्यावर आज देखील शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं वर्चस्व कायम आहे आणि त्यांच्या पाठीशी हा जावली तालुका इथून पुढं कायम असाच राहील. आणि मी समाधान पोफळे या वालूत गावाचा सरपंच म्हणून माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुरे, दत्ताशेठ गावडे यांच्याबरोबर कायम बरोबर राहून आमचं वालूत त्यांच्याबरोबर कायम राहील असं आश्वासन देतो आणि विकासासाठी त्यांच्याबरोबर आणि ही आम्ही सगळं वालूत युवा विकास आघाडी ही त्यांच्याबरोबर आहेत. 2017 निकाल जाहीर झालेला आहे आणि सरपंच पदाचे उमेदवार श्री समाधान पोपळे यांचा विजय झालेला आहे. तसाच मी सदस्य किरण बिलारे आमचाही चांगला विजय झालेला आहे आणि आमचं गाव हे पहिल्यापासूनच राष्ट्रवादी पक्षाशी बांधलं गेलेलं आहे आणि इथून पुढेही ते राहणार आहे. यातून तुम्हाला ते दिसलेलं आहे की सर्वांचा विजय हा बहुमताने झालेला आहे आणि विकासासाठी आम्ही इथून पुढेही कटिबद्ध राहणार आहे आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून या गावाचा आम्ही विकास घडवून आणू आणि तसे इथं सगळे जे उमेदवार आहेत ते चांगले शिकलेले आहेत त्यामुळे या गावाचा नक्कीच आम्ही विकास घडवून आणू. काय सांगाल तुम्ही? आम्ही एकत्र जमलेलो आहोत ते युवा विकास आघाडी हे याच्यामध्ये सर्व पक्षातील सर्व तरुण आणि तडफदार उमेदवार आहेत आणि सर्व जे सहकारी आमचे आहेत ते पण सर्व पक्षातले आहेत. आम्ही एकच विचार केला की सर्वांनी मिळून आपल्या गावाचा विकास घडवायचा, त्यात कुठलाही मतभेद ठेवायचा नाही आणि जास्तीत जास्त तरुणांनी एकत्र येऊन ह्या गावाला कसं आपल्याला तालुक्यामध्ये सर्व लोकांचं लक्ष लागलं पाहिजे की वालूत गाव कसं आहे हे बघायला यावं म्हणून अशा पद्धतीचा विकास आम्हाला घडवून आणायचा आहे आणि ह्या सर्व तरुणांनी तसंच मनात एक ध्येय ठेवून आपण सर्वांनी एकत्र येऊन कुठलाही पक्ष कुठलाही जातीभेद न ठेवता सर्व याच्यातील सर्व उमेदवार आणि गावकरी सर्व माझे बालमित्र सुद्धा जमा आहेत त्याच्यामध्ये थोर मंडळी आहे असे सर्वजण मिळून आम्ही या वालूत गावाचा विकास घडवणार आहोत. बातमी आहे टीव्हीला सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनो
मुलांनी यांनी मला मतदान केलं, त्यामुळे मी निवडून आले, त्यामुळे मी सगळ्यांचे एक मनपूर्वक आभार मानले. आनंद होतो की आज ग्रामपंचायत वाळूत नाही खरोखर त्यांनी चांगल्या माणसाने नेतृत्व देऊन आज या वाळूतचे पंचकृषी आबाद करून टाकले आणि किरण कमलाकर भोसले समाधान पोपे यांच्या माध्यमातून गावाचा भरपूर विकास होईल आणि आम्ही यशस्वी ठरणार. विजय असो. ओके. जमलेले युवक, आम्ही असं ठरवलं आहे की आज जे काय आपले नवीन सरपंच निवडून आलेले समाधान पोपळे, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की गावच्या विकासासाठी आम्ही पक्षभेद विसरून आम्ही गावच्या विकासासाठी आम्ही सगळे काम एकत्र काम करणार आहोत. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो समाधान पोपळे यांना. काय सांगाल तुम्ही? नमस्कार. आमच्या वालूत युवा विकास आघाडीचे समाधान पोपळे अतिशय तरुण तरफदार नेतृत्व आणि सिव्हिल इंजिनियर अशा उच्च पदस्थ ठिकाणी मनुशिक्षण घेऊनसुद्धा गावासाठी त्याची आपुलकी म्हणून युवकांच्या वतीनं युवकांनी उभा केलेला प्रथम सरपंच, स्वतःच्या मर्जीने न उभा राहिलेला आणि 724 माणसांनी उभं केलेला सरपंच, म्हणजे लोकशाहीचा विजय हा 724 माणसांनी दाखवून दिला. 980 पैकी 724 म्हणजे हा लोकशाहीचा विजय, कुठल्याही दबाव तंत्राचा नाही. त्यामुळं आम्ही सगळे 724 मतं देऊन आम्ही समाधान पोपळे यांना विजयी केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आम्हाला वरिष्ठांची पूर्ण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण साथ होती आणि ह्या सगळ्या साथीचं हे फळ आज आलेलं आहे. म्हणजे समाधान पोपळे असतील, किरण भिरडे असतील, आमचे दुसरे पोपळे असतील आणि आमचे माजी सभापती पवारसाहेब असतील, या सगळ्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन करून आम्हा सगळ्या युवकांना आज चांगले साथ देऊन आम्हाला यशाला यशापर्यंत पोहोचवलं. धन्यवाद. Yeah.